नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी, विषय खेळू करू शिकू, घटक आहे 1.4 मत्स्य व्यवसाय, पान नंबर आहे 49। आज आपण मत्स्य व्यवसाय हा घटक अभ्यासणार आहोत। खाऱ्या पाण्यातील मासे। खारे पाणी म्हणजे जे पाणी खारट असते, ज्या पाण्यामध्ये मिठाचा अंश असतो असे पाणी। हे पाणी समुद्रामध्ये आढळते आणि अशा पाण्यामध्ये कोणकोणते मासे आढळतात हे उदाहरण दाखल आपण दोन मासे पाहणार आहोत। समुद्रातील पाण्यामध्ये आढळणारे मासे म्हणजेच खाऱ्या पाण्यातील मासे। हे चित्र पहा, हा मासा आहे सरंगा। या चित्रातील मासा आहे सुरमई। बघा, सरंगा सुरमई हे मासे खाऱ्या पाण्यामध्ये आढळतात। पुढील घटक आहे गोड्या पाण्यातील मासे। गोड पाण्यातील मासे कोणकोणते आहेत किंवा गोड्या पाण्यामध्ये कोणकोणते मासे आढळतात ते पाहूया। गोडे पाणी नदी, तलाव, धरण किंवा शेततळे यामध्ये असते। या ठिकाणी कोणकोणते मासे आढळतात ते आपण पाहूया। हे चित्र पहा, हे चित्र आहे कटला मास्याचे। या मास्याचे नाव आहे कटला। पुढील चित्र पहा, ही आहे मरळ। कटला मरळ हे मासे गोड्या पाण्यामध्ये आढळतात। पुढील घटक आहे निमखाऱ्या पाण्यातील मासे। जास्त खराटी नाही आणि जास्त गोडही नसणाऱ्या म्हणजेच निमखाऱ्या पाण्यामध्ये कोणकोणते मासे आढळतात ते पाहूया। हे चित्र पहा, चनोस या मास्याचे नाव आहे चनोस। पुढील चित्र पहा, हा मासा आहे मुलेट। बघा, चनोस मुलेट हे मासे निमखाऱ्या पाण्यातील मासे आहेत। वरील माशांचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी केला जातो, त्याचबरोबर खत म्हणून माशांचा उपयोग होतो, त्याचबरोबर औषधी तेल निर्मितीसाठी सुद्धा माशांचा उपयोग केला जातो। पुढील घटक आहे माझी कृती। हे चित्र पहा, या ठिकाणी मासळी बाजारास भेट देऊन त्या मासळी बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मासे आढळतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे समुद्री जीव आढळतात त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि त्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत। हे चित्र मासळी बाजाराचे आहे। या माशांच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी ठेवलेले आढळतात। वेगवेगळे मासे, त्यानंतर झिंगे, बोंबील, समुद्री जीव या बाजारामध्ये विकायला असतात। या माशांचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी होतो, त्याचबरोबर खत म्हणून आणि औषधी तेल निर्मितीसाठी या माशांचा उपयोग होतो। अशा प्रकारे आज आपण मत्स्य व्यवसाय हा घटक अभ्यासलेला आहे। धन्यवाद।